माझे मित्रमंडळ यांचं सार्वजनिक गणपती असतो, दरवर्षी दसऱ्याला गणपती असतो आणि अतिशय उत्साहामध्ये ते हा गणेश उत्सव साजरा करतात आणि त्यांच्या इथं विविध प्रकारचे खेळ, विविध प्रकारचे महिलांसाठी, पुरुषांसाठी, तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ असते, त्यांची मिरवणूक जबरदस्त असते आणि ती मिरवणूकसुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, अतिशय जबरदस्त असे व्हिडिओ होणार आहे. आणि आता थोड्याच वेळात म्हणजे एक 5 मिनिटातच काय कार्यक्रम आहे रे, होम मिनिस्टर हा कार्यक्रम आहे, 5 मिनिटात सुरू होणार आहे. नक्कीच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिला खेळ चालू आहे सध्या, पहिला खेळ चालू आहे आजचा गेम, पहिला गेम डिस्ट्रो याला डिस्ट्रो बोलतात. आपण पाहतोय होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळे होम मिनिस्टर तिकडे बसले साईडला दिसतात स्टेजवर. एक एक करून सर्व येतील, आपण सर्व छुटकारणार आहोत. स्पर्धा चालू आहे, त्याचे कोऑर्डिनेट बघा दोन माणसं. आता आपण मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी थोडीशी चौकशी करणार आहोत की मंडळाची स्थापना कशी झाली, किती वर्ष झाली. आणि आपल्यासोबत आहेत मंडळाचे अविनाश म्हात्रे, मंडळाचे अध्यक्ष, तसेच आपले सर्वांचे लाडके आमचे खास मित्र आहेत ते संतोष ठाकूर, जे आपल्याला आपल्या मंडळाबद्दल थोडीशी माहिती देतील. तर संतोष ठाकूर, मी तुम्हाला असं मला नाही तर आपल्या व्यूअर्स लोकांना ऐकायचं आहे की आता किती वर्ष झाले आता तुमचा मंडळ आहे, भरपूर वर्ष आम्ही ऐकतो, चांगला कार्यक्रम तुम्ही करता दरवर्षी, आता किती वर्ष झाले? हे काय गणेश, मी प्रथम तुझं धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला शिवराजे मित्रमंडळाला भेट देऊन खूप कार्य चांगले केले, त्याबद्दल तुझं प्रथमतः धन्यवाद. आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना वंदन करून तुमचे खूप खूप आभार मानतो. 2011 साली या शिवराजे मित्रमंडळाची स्थापना झाली. हा 11वा वर्ष आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा मंडळ जवळजवळ सगळ्यांच्या कृपादृष्टीने व्यवस्थितपणे पार पाडला जातो. आणि मी जास्त बोलणार नाही, तुम्ही बघतच असाल की आता हा जनसमुदाय किती आहे आणि यांचा सपोर्ट, शिवराजे मित्रमंडळाचा जो सभासद आहेत त्यांची परिश्रम हे खूप महत्त्वाचे आहे. तर हे संतोष ठाकूर, नक्कीच आपण यांना मला तुला गोविंद्याचा आपला जो गोपाळगावचा सण होता त्यामध्ये सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारत होते. संतोष ठाकूर त्यांनी आपल्या ज्या मंडळाबद्दल, शिवराजे मंडळाबद्दल अतिशय उत्तम माहिती आणि जे लोकांना ना माहीत नसेल पण त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपला सांगितले, तर मी त्यांचा आभारी आहे की तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम साजरा करता, दरवर्षी करता आणि विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्ही आपल्या या मंडळाच्या वतीने आयोजित करता. तर मी पुन्हा एकदा आमच्या व्यूअर्स लोकांच्या वतीने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आणि पुढेही तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा आणि लोकांना हसवत राहा. हास्याचे आणखी मला वाटतं वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही करा, कारण जे समाजासाठी चांगले आहेत, आपल्या लहान लोक लहान मुलांसाठी सुद्धा चांगले आहेत, याची तुम्ही करत राहा पुढे. नक्कीच चला, धन्यवाद तुम्हाला. हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते, भरपूर मोठं मंडळ आहे आणि त्याच्यातले जे आपले कार्यकर्ते जे नेहमी आपला परिश्रम आपल्या मंडळासाठी देत असतात, शिवराजे मंडळाचा कार्यक्रम म्हणजे त्यांची जनसंख्या आणि जे आलेले पब्लिक म्हणजे कार्यक्रम बघण्यात आलेले पब्लिक ते तुम्हाला मी दाखवतो कसे असते. शिवराज मित्र आला तुझी हरती आला तुझे दर्शन आला आला तुझे हरती शिवराज मित्र मंडळ आला तुझे हरती. आपण बघितलं असाल किती गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. हा गावाचा शिलेदाराला
प्रसाद लगते हैं, प्रसाद अशी म्हणते ना बघा काही बनवतात बघा कसे प्रसाद भारी हा भारी प्रसाद बनवतात एकदम। तर आपला होम मिनिस्टर कार्यक्रम चालू आहे, त्याचे आपले शेवटचे 3 स्पर्धक जे फायनलमध्ये गेले तिघांना सुद्धा बक्षीस दिसत आहे। आजच्या होम मिनिस्टरची पैठणी जिंकणारी आपली सोनाली नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी सम्राटांच्या सोबत निघाली सासरी। वा वंश विनर्स वंश प्रवीण कडू यांचा तृतीय क्रमांक पटकाला देतो म्हणजे स्वर्णविलास म्हात्रे। तर मी संतोष गजानन ठाकरेंना विनंती करतो की बेलपाड्यातील जुने जे कलाकार होते जे बाळा डान्सचे कलाकार होते त्यांना खूप आवड होती आणि ते नाचत होते, ते आता आपल्या नाचताना पाहायला मिळतील।
विसर्जन दिवस तिथे आपण पाहूया विसर्जनचे धुमाळ सुद्धा आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आहोत। गणपती बाप्पा शिवाजी महाराज व्हिडिओ आवडतात ना एक नंबर भाई बस भाई त्याच्याकडून शिकलो भाई शिकलो बस भाई थँक्यू अजून काय पाहिजे Thank you.
घुमरा चंदना की उठे कुमकुम केसरा हिरे जड़े तो